हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. वार कोणता आहे सांगते तर सोमवारचा दिवस आहे आणि या दिवशी तुमच्या दादाला सुट्टी असते. हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. सकाळ सकाळी सगळं सोडलेलं होतं आणि यातील गवत काढायचं जे काम होतं ते सुरू होतं. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, कुठलाही ऋतू असू दे, काही असो किंवा नसो, गवत मात्र अशी एक चीज आहे ना की ज्याला काहीही न देता बिनबुलाया मेहमान म्हणतात ना, असा प्रकार आहे. मध्यंतरीच मी एक तुम्हाला प्रश्न केलता की काही नसतानासुद्धा कसं काय उगवतं. बऱ्याच ताईंनी कमेंट केलं आहे की हवेतूनसुद्धा त्या बिया येतात आणि त्या पसरतात आणि मग ते उगवलं जातं, कारण ऑलरेडी मातीमध्ये तर त्याचे अंश असतोच. मग तो अंश काय करतो की जसं काढेल तसं ते पुन्हा पुन्हा येत राहतं. पण त्याचबरोबर हवेतून येतात हे मला तेव्हा माहीत झालं जेव्हा कमेंट आल्या. त्याच्यानंतर मग त्याने आंघोळ वगैरे केली आणि पुन्हा त्यांनी कटिंग सुरुवात केलेली आहे. कारण काय झालेलं आहे की काही झाडांवरती मावा वगैरे पडलेला होता. मी रोज प्रेशरनं पाणी घालून घालून काढत होते, पण शेवटी मावा एक असा आहे ना, किती जरी प्रेशरनं घातलं पाणी तरी पण प्रॉपरली निघत नाही. मग त्याचा आणि इफेक्ट झाडांवरती होऊ नये, कारण आपल्याला कधी पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की झाड छाटलं गेलं ते बेस्ट आहे, पण त्याला मरू द्यायचं नाही. आणि त्यावेळेला काय करायचं असतं की झाडं जर लॉंग टाईम टिकवायची असतील तर जेवढे जेवढे पार्टमध्ये ना किडे बसलेले आहेत तेवढे पार्ट कट करून टाकायचे. आणि सगळ्यात जास्त मावा जो असतो तो जास्वंदी, बाकीच्या झाडांना नाच्या बरोबर. काही झाडांना मावा येतो मग काळा असतो पांढरा, आणि काहींना ना तो तांबिऱ्या म्हणतात ना, तो आता इकडच्या साईडला जी पानं आहेत म्हणजे माझ्या डाव्या साईडला त्याला तांबिऱ्या रोग म्हणून असतो. सगळी तांबूस आणि जळून गेल्यागत पानं पडतात. असो, आता सकाळचा ब्लॉग सुरुवात झाला होता, पण हे जे टायमिंग आहे ते संध्याकाळी 5-5:30 दरम्यान माझं इव्हिनिंगचं टायमिंग होतं. याच्यामध्ये माझी इव्हनिंगची कामं तर सुरूच झालेली आहेत. याच्यामध्ये सुरुवातीचं काम असतं फक्त आणि कपडे. आता या दिवसात मला काही प्रॉब्लेम आला नाही. उन्हाळा हिवाळा मस्त जातो ताईनो, पण आता पावसाळा सुरू झाला की कपड्यांचा खूप मोठा गोंधळ आहे. कारण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे ताईनं की मी किचनमध्ये सोय करत असते कपड्यांची, यावेळेला मागं लागलं आहे तुमच्या दादाला की पाठीमागच्या साईडला आपला जो पेस रिकामा आहे तिथे काहीतरी सोय करून द्या, जेणेकरून कपडे बाहेरच्या बाहेर राहतील. एवढ्या घरातच एवढं आपण ॲडजस्ट करतो ते करतो, आणि त्या कपड्यांना आणि तेवढं स्टँड जागा द्यायचे. मग या गोष्टीमुळे कुठेतरी पूर्व नियोजन काहीतरी चालू आहे पावसाळ्याच्या आधी. असं पण माझ्या इव्हनिंगला सुरुवात झालेलीच आहे, पण कालच्या व्हिडिओमध्ये काही गैरसमज झालेले सांगते. मी मुलींना शुभेच्छा म्हणलं, बऱ्याच ताई म्हणले अगं मुलांची पण नावं घे, आमची मुलं आहेत, तर सॉरी म्हणेन. म्हणजे असं काही माझ्या मनात नव्हतं, सर्व विद्यार्थ्यांना म्हणेन की मग त्यामध्ये मुलं असू दे मुली असू दे, सर्वांना खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आज ना साफसफाई जी बाहेरची होती जी इव्हनिंगची ती किटोला दिलेली आहे. शक्यतो संध्याकाळची जी साफसफाई आहे ना ही अशी वरची मी पोरांनाच लावत असते, कारण हलका हलका असतं करून घेतात. त्याच्यानंतर चहा ठेवलेला आहे कारण तुमचे दादा चाललेले आहेत घराला पाणी मारण्यासाठी. सोमवारचा दिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशी त्यांचे दोन फेऱ्या होतात तिकडच्या साईडला, एक सकाळी पण फेरी होते आणि प्लस संध्याकाळी 5 एक फेरी होते. त्यामुळे त्यांना पटकन चहा वगैरे दिलेला आहे, त्यांना पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर मग माझं कपडे फोल्डिंग वगैरे ही कामं सुरू झाली. मी माहेरी गेले का नाही गेले, काय काय झालं, सगळ्या अपडेट ज्या असतात ना त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ऑल टोटली देत असते. मग तरी पण मला कमेंट खूप सारे आले, आणि ज्या कमेंट येतात त्याच्याखाली जेव्हा लाईक करतात त्याच्यावरनं मला समजते की बाबा तो प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. पण ऑलरेडी मी सगळे व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेले आहेत की मी माहेरी का गेले नाही, कशासाठी गेलेले नाही, कार्यक्रम काय झाले काय नाही, या सगळ्या गोष्टीची अपडेट मी देत असते. फक्त काय होतं की तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ पाहणं होत नाही, त्यामुळे तुम्हाला ते प्रश्न पडतात. म्हणून सांगेन की तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ पाहिले तर सगळ्या गोष्टींची तुम्हाला उत्तरं मिळून जातील. आता माझं बाकीचं काम उरकलेलं आहे. आज ना 2 दळपणीट करायचे आहेत, प्लस एक तिसरं पण होतं पण त्याला आज नाही घेणार कारण बाजरी आहे. आता थोडासा पावसाळा सुरू झाला की मग बाजरी चालते. उन्हाळ्यामध्ये मात्र म्हणजे बाजरी अजिबात खात नाही, कारण मला तर सध्या एक प्रॉब्लेम आहे की तोंड येतं. बाजरीच्या भाकरी खाल्ल्या, 1-2 दिवस जरी खाल्लं मग एक एक टाईम खाऊ दे आणि एक एक खाऊ दे तरी पण मला तोंड येण्याचा प्रकार जो असतो ना बाजरीमुळे होतो. म्हणून आता काय म्हणजे करणार आहे, उन्हाळा आहे अजून जेवढा दिवस, म्हणजे पाऊस जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत ज्वारी खायची. ज्वारी, बाजरी, ज्वारी हे जे आहे हे गावाकडून आलेलं आहे, आणि गहू जसं तुम्हाला म्हणलं नाशिकवरचे आहेत. त्यामुळे धान्याचं कसं असतं की जे घरचं म्हणतात ना आपल्याला, त्या गोष्टी मला कायम पहिल्यापासून आलेल्या आहेत. जेव्हा आई शेतामध्ये ज्वारी असू दे, गहू असू दे, बाजरी असू दे, काही पण करते, तेव्हा त्यातलं धान्य मला पोचवलं जातंच. पण जेव्हा बाबा तो सीझनला त्यांनी बाबा ते बनवत नाहीत करत नाहीत, त्यावेळेला मात्र मला ते नसतं.
आणि काल काही ताईंनी मला प्रश्न केला की किट्टू आणि आरूचा रिझल्ट लागला का, तर हो खूप वेळा म्हणजे खूप दिवस झालं त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. यांच्यामध्ये काही टक्केवारी पर्सेंटेज असं नसतं, यांना शेरे असतात, मग ए बी असे शेरामध्ये त्यांचा रिझल्ट काढला जातो. किट्टो कायम ए ए प्लसमध्ये बसलेले असते, आरू मात्र बी आणि बी प्लस ए बी असा बसलेला असतो. किट्टो मात्र सुरुवातीचे पहिले अंक जे असतात त्याच्यामध्ये किंवा ए प्लस अशामध्ये किट्टो बसत असते. तर हे जे असतं ते मुलांच्या बुद्धिमत्तेनुसार, आता जसं तुम्हाला माहिती आहे की किट्टोची मेमरी शार्प आहे त्यामुळे थोडंसं तिचं अभ्यासाबद्दल हे माइंड चांगलं आहे, आरूचं पण चांगलं आहे असं नाही, फक्त थोडंफार म्हणतात ना की प्रत्येकाच्या डोक्यानुसार ते सगळं जमतं. तर पुन्हा एकदा सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे. टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत, बघू शकता 7 वाजलेले आहेत. मी आता जाणार आहे स्वयंपाक बनवायला. पनीर घरात निघालेलं भरपूर सारं काढून मी डीपला टाकून ठेवलेलं होतं, म्हणलं सगळं एका जागी झाले काहीतरी आपण रेसिपी बनवूया. थोडं थोडं राहिलेलं दूध ना कधी फाटलेलं आहे कधी मी फाडलेलं आहे, त्यामुळं एक्स्ट्रा दूध राहिलं की टिकत नाही आहे. आणि तरी तापून फ्रीजला ठेवलं तरी ते नको वाटतं आता, म्हणजे असं उन्हाळ्याचं थोडंसं गॅरंटी कमी वाटते. म्हणून विचार केला की सकाळचं दूध संध्याकाळी ठीक आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी पण ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जर उरलं तर काय करायचं, म्हणून मी थोडंफार फाडून ठेवले. तर इथे बघू शकता पनीर मी पुन्हा एकदा काढलं फ्रीजला ठेवलेलं आणि स्वच्छ असं पुन्हा एकदा धुवून घेतलं. कारण काय असतं, घरचं पनीर जे असतं ना त्याच्यामध्ये आपलं कुठलंही केमिकल नसतं, काही नसतं, थोडासा वास त्याचा उग्र जास्त येतो. कारण मार्केटमधलं पनीर आणि आपल्या पनीरमध्ये काढण्यात सगळ्यात फरक असतो. परवा ना पनीरची आमटी बनवलेली मी तुम्हाला शेअर केली होती बघा आईकडे जाताना गावाला. तर आता तुम्हाला पनीर भुर्जीच दाखवणार आहे. त्याच्यासाठी कांदे थोडेसे जास्त घ्यायचे आहेत, कोथिंबीर घेतलेले आहे. हे गाजर मी पहिला ठेवलेलं पनीर कोफ्ता बनवायचा, म्हणजे कोफ्ता बनवायला वेळ जातो त्यापेक्षा भुर्जी बरी. कारण थोडंसं म्हणजे दोन भागामध्ये पनीर काढलेलं आहे, थोडंसं आधीचं होतं ते आता काढले आणि जे ताजं होतं ते ठेवून दिलं, त्याचा कोफ्ता बनवीन. हिरवी मिरची काढलेली आहे, त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे. इथं बघू शकता खडे मसाले सगळे वापरू शकता, पण मी जेवढे बेसिक ठराविक घेतलेले आहेत. चक्रीफूल जे आहे ते माझ्याकडे संपलेलं आहे तर तुटकं फुटकं आहे ते पण आहे खाली चौधरी म्हणलं. कसुरी मेथी घेतलेलं आहे, याच्यामध्ये जे नाही ते महत्वाचं म्हणजे टोमॅटो नाही आहे. तर असो आता येईल तुमचे दादा येता घेऊन येत बनलेले. 8 वाजलेले आहेत, पहिला भाजी करून घेते आणि मला चपात्या बनवायचे आहेत. भात थोडासा आहे नॉर्मली शिल्लक, पण आता भुर्जी बघूया कशा पद्धतीनं. तर आता इथं काय करणार आहे, तर कांदा, निम्मा कांदा मी घालणार आहे पेस्ट करून आणि निम्मा कट करून घालणार आहे. तुम्हाला जर टोटली पेस्ट नको आहे तरी तुम्ही कट करून घालू शकता. याच्यामध्ये आलं थोडंसं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे, हिरवी मिरची जी आहे ती घातलेली आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे लसूण, थोडासा कांदा त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि थोडासा कांदा मी मोठ्या मोठ्या साईजनं कट केलेला आहे. अशा पद्धतीने सगळं कट करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला थोडंसं फिरवून पण घ्यायचं आहे. दोन प्रकारे वाटलं तुम्हाला प्रॉपरली तर तुम्ही सगळ्याची ग्रेव्ही बनवू शकता, नाही वाटलं तरी पण तुम्ही फक्त कटिंग करून सगळं वापरू शकता. याला कुठलाही असा मसाला जास्त असं तामजाम नाही आहे, नक्की करून बघा. कारण घरचं जे पनीर निघतं ना ते भुर्जी टाईपच असतं, एकदम असे काय त्याचे चौकोनी काप पडत नाही आहेत. आणि याच्यामध्ये आता खडे मसाले टाकून कांदा टाकलेला आहे, कांदा व्यवस्थित असं मी भाजून घेणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये ना बऱ्याचशा ताईंनी कमेंट केलं की सोनाली अमुक अमुक प्रोडक्ट खात जा, प्रोडक्ट खाल्ल्यानंतर वजन कमी येतं. तर तुम्हाला सिरियसली सांगू, प्रोडक्ट खाऊन वजन कमी जेव्हा आपण करू आणि पुन्हा आणि बंद करू तेव्हा पुन्हा त्याचा डबल इफेक्ट होतो. कारण मी तुम्ही जे ब्रँड सजेस्ट केले ना तेच ब्रँड आम्ही वापरून बघितलेले आहेत, सगळ्याचा अनुभव घेऊन बघितलेला आहे, पुन्हा वजन वाढलं जातं. त्यापेक्षा आपले एक्सरसाइज खूप महत्त्वाचे आहे. बाकी ज्यांची मर्जी, ज्यांना खायचं असेल ते खाऊ शकता, तसं काही नाही आहे. पण आमचे अनुभव होते ते आम्ही अनुभव सांगितले तुम्हाला, कारण दादानी तेच वजन कमी करण्यासाठी खाल्लेलं होतं, पुन्हा तेवढंच ते वाढलं जातं बंद केल्यानंतर. म्हणून कुठलंही प्रोडक्ट खाताना थोडंसं विचारपूर्वक बघा खाऊन की खाल्ल्यानंतर प्रॉपरली थांबतं का किंवा पुन्हा आणि वजन वाढतं का. असो इथं बघू शकता सगळं भाजलं आणि त्याच्यानंतर मग मी सगळे खडे मसाले टाकले आणि आता याच्यामध्ये 2 टोमॅटो जे आहेत ते पेस्ट करून घातलेलं आहे. थोडंसं पेस्ट करून घातलं की ग्रेव्हीला कलर पण चांगला येतो, मिक्स दिसते. नॉर्मली मी ग्रेव्ही करणार आहे, पनीर काय असं एकदम भुर्जी टाईप बनवणार नाही. आता सध्या जी आहे ही भुर्जी तुम्ही सुक्यासाठी खाऊ शकता, पण मी असं नाही बनवणार. याच्यामध्ये थोडंसं का होईना पाणी घालायचं, पाणी घातल्यानंतर तुम्ही भाकरी म्हणा किंवा चपाती म्हणा या दोन्हीबरोबर सुद्धा तुम्हाला एकदम चालून जाईल. याच्यामध्ये आता पनीर घातलेलं आहे, थोडासा मी बटरचा तुकडा घातलेला आहे, फ्लेवर थोडासा छान येतो म्हणून हलकं असं घाला. कारण बाकीचं तेल जे आहे ते मी कमी प्रमाणात घातलेलं आहे त्यामुळे हलकंसं मी बटर घातलेलं आहे.
चवीनुसार कोथिंबीर आणि वरून थोडीशी घातलेली आहे मी कसुरी मेथी। बस मीठ घालायचं आहे आणि झाकून शिजवायचं आहे। आता टायमिंग किती झालेले आहे दाखवते, 8:30 आता मी निघालेले आहे डीमार्टला, 8:30 बरोबर वाजलेले आहेत। 9:30 वाजेपर्यंत जेवढं काय घ्यायचं होतंय तेवढं बघते आता काय काय होते। आता आज का आणायला लागलेले हे त्याचं पण कारण सांगते। आज जर आणलं उद्या साफसफाई, हा पावसाळा लागायच्या आत ना सगळं करून ठेवायचं आहे। साफसफाई कशाची, ते त्या धान्याची, त्याला बाहेर बसायचं मला सवय आहे। इथं घरात बसून काय नीट करू वाटत नाही, केलं तर सगळे काय धुळ उडते घाण उडते असं सगळं आहे। त्यामुळं म्हटलं पावसाळा लागायच्या आधी सगळं आणून ठेवावं जेणेकरून थोडंसं फ्री होतं। बऱ्याचशा गोष्टी अशा केलेल्या आहेत की पावसाळ्याच्या आधी पटकट पटकट सगळं उडकून घेतलेलं आहे। आता मग बाजार पण सगळा जो आहे तो आणून भरून व्यवस्थित सगळं जिथल्या जिथं ठेवलं मग टेन्शन नाही आहे। तर असो आता या दोघांना बसवणार आहे घरात, मी जाऊन येणार आहे लगेच। माझ्यामध्ये एका तासात माझं सगळं होईल। तर हे बाहेर पडताचं टायमिंग कोणतं होतं, कसली वेळ होती, देव जाणे। इथून बाहेर पडलो आणि तिथून मग थोडा म्हणतात की थोडं दवाखान्यात गेलो, इंजेक्शन गोळ्या वगैरे घेतल्या आणि तिथून मग घरी आलेलो आहोत। पुढे डिटेल्समध्ये शेअर करेन, ज्या कामाला गेलो ते काम तर झालंच नाही। तर ताईंनो टायमिंग दाखवते किती वाजलेले आहे, 10। आमचा बाजार बिजार बिजार सगळा मधीच राहिला। आवाज जरा कमी करा, रात्न बाहेर पडलो तुम्हाला बोलून, बाहेर वगैरे पडले सगळं झालं। पण गाडी टर्न घेताना ह्यांनी गाडी पाडली, गाडी पाडली, मला पण पाडलं, माझ्या उरळा आपण पडलं पडलं माझ्या हातावर पडलं, हलकंसं नॉर्मली मला लागलेलं आहे इथं। बाकी मी गाडी पडल्या पडल्या मी डोक्यावर आपटली, ते नशीब एक असं होतं की ज्या ताईंच्या दारात आपटलो ना त्या ताईंनी ती ओल्लं करून ठेवलेलं, तिथं वाळू वगैरे होती खाली, खडक कडलं होतं घर, त्या वाळूत आपटलं डोकं, त्यामुळे बचावलं। राहिली गोष्ट तुमचे दादा नॉर्मली पायाला इसका बसलेला आहे। असो स्वामी महाराज पुन्हा एकदा प्रचिती करून दिली स्वामी महाराजांनी की मी आहे तुमच्या पाठीशी, हे करू नका। पण ते का आम्ही पडलो, कारण आपल्या दारात पाहिलेलं आहे की असा रोड आहे जो असा सरळ एक आहे। मग हे काय करतात की या रोडवर गाडी वळवून मग टर्न घेतात, तो टर्न बसला नाही, त्याचं हँडल जे होतं ना ते आवळ झालेलं होतं म्हणजे वळवायला, त्यामुळं पडले असं म्हणतात ना, एक बॉम्ब अंगावर पडल्या गत आपण पडले तर बाकी कुठं पेन नाही, मला फक्त इथं जे आहे ना ते पण दादा पडल्यामुळं थोडंसं हे झालेलं आहे, जास्त आत नाही आहे। पण असं अपडेट देते कारण का नॉर्मली आहे, एवढं काही जास्त नाही आहे म्हणून तुम्हाला सांगते। गोष्टीचं एक खूप मनाला समाधान आहे की महाराज आपल्याबरोबर खरंच आहेत, कारण ते गाडी आमच्या अंगावरून पडतात दुसऱ्या साईडला, विरुद्ध साईडला पडली, हा सगळ्यात पॉईंट। दुसरी गोष्ट, मी प्रॉपरली डोक्यावर पडलेली आहे, प्रॉपरली या मेंदूवरती मी पडले होते, खाली खडकं खूप आहेत गडला पण त्यात पडली नाही, हा महत्त्वाचा पॉईंट। तर भुर्जी केलेली आहे पण त्याला चपात्या म्हणलं, आल्यानंतर करूया काय, आता ब्रेड आणलंय कारण का माहिती का थोडंसं आता हे 2 दिवस ना नॉर्मली आपल्याला हे होणार, कुठे याला आणि हालचाल करा हे करा ते करा, त्यापेक्षा थोडंसं रिलॅक्स बसलेलं बरं। असो असा गेला आमचा आज 6 दिवस म्हणणार नाही मी, शूट कधी मगाच्यापासून केले पण ही आजची अपडेट। तर असो चला मी व्हिडिओचा एंड करते, कृपा आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पाठीमागे आहे त्यामुळे कोणाला काहीही झालं नाही। अरे तरी या गादीवर पडलो म्हणून काय झालं नाही, कोपळा खाली होता म्हणून मला लागलं नाही, असं उलट पडलो होत वाटत मग ह्या गादीवर पडलेला। असं बाकी काय नाही, जर पाहिलं चाललाय हाताला लागली काही नाही, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मात्र आहे पाठीमागून आणि स्वामींचा सुद्धा स्वामींचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पाठीमागे असताना ना थोडक्यात काहीच काहीच म्हणजे किरकोळ याला काय होत नाही, ते तुमचा भोपळा आता ना भोपळा पडणार काय माझा माझ्या कामाला आला अवघड आहे बाबा, आता हे भोपळा कामाला आला म्हणतात ना बाल बाल बचले तसा प्रकार लागलं माझ्या, तुमच्यामुळेच थोडस थोडत आहे ना, तुमच्यामुळेच आहे मी हातावर पडलो त्यामुळे लागले।